आज आपण बनवतो आहे विशाखास किचनमध्ये तीळ आणि गुळाचे लाडू मकर संक्रांत स्पेशल रेसिपी आहे आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना तर सर्वात आधी मी तीळ घेतलेत एक वाटी तीळ घेतलेत मी आणि एक वाटी गुळ घेतला आहे दोघांचंही प्रमाण सेम ठेवायचं आहे से म्हणजे लाडू एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट होता सगळ्यात सोप्या पद्धतीनं दाखवलेत मी लाडू तर बघा तीळ घेऊन मी भाजत आहे ती तिळाला भाजायला जास्त वेळ लागत नाही एक दोन ते तीन मिनटामध्ये तीळ भाजले जातात गॅस फुल असेल तर लगेच होतात मिडियम गॅस करून भाजा कारण तीळ जर जड़ जळाले तर लाडू छान लागत नाहीत कडूसर लागतात तीळ जेव्हा उडायला लागले तेव्हा लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे जास्त वेळ तीळ भाजायचे नाहीत तीळ भाजून झालेत फक्त एक चम्मच पाणी घेतलं आहे बघा मी पोहाचा जो चम्मच आहे तो घेतला आहे आणि गूळ पण एक वाटी घेतलाय सुरीने बारीक कट करून घेतलाय बघा थोडेसे तीळ चुकून पडलेत गुळामध्ये आता बघा तूप घेतले मी साजूक तूप एकदम छोटासा आपला पत्तीचा वगैरे छोटासा चम्मच असतो त्याच्याने एक चम्मच तूप टाकले साजूक तुम्ही नाही टाकलं तरी चालेल पण सुगंध खूप छान येतो म्हणून मी टाकलेला आहे आता आपण गूळ पूर्ण वितळेपर्यंत पाक तयार करून घ्यायचा आहे जास्त वेळ गुळाचा पाक आपण शिजवला आणि कडक केला तर लाडू असा चिकट होतो चिवट बनतो त्यासाठी पाक कसा बनवायचा आहे लक्षात घ्या गुळ आपला वितळावरती छान फेस आला आणि सुगंध येतो गुळाच्या पाकाचा समजायचा की पाक रेडी झाला आहे आता आपला पाक रेडी झाला आहे बघा तर मी तीळ टाकून घेत आहे आणि तीळ टाकून सर्व सारण व्यवस्थित हालून घ्यायचे हळूहळू कारण जास्त वेळ आपण हे सारण पण शिजवलं तरी पण चिकट होतात आणि घट्ट होतं पाक लगेच तर मिक्स करून घेऊयात एक दहा मिनटामध्ये दाम रेसिपी होते लाडू रेडी होतात आपले बघा आता पाक एकदम परफेक्ट झाला आहे मी सांगते तो प्रमाण घ्या आणि पूर्ण व्हिडिओ बघा तुमचे लाडू एकदम छान आणि परफेक्ट होणार आता झाला आहे बघा मी गॅस बंद करून घेतला सारण एकदम व्यवस्थित झाले आता आपण लाडू बांधून घेऊयात थंड पाणी घेतलेलं आहे मी गरम करून थंड केले पाणी सारण खूप गरम आहे त्यामुळं थंड पाण्यामध्ये प्रत्येक वेळेस हात भिजवायचा आहे आणि मग लाडू बांधून घ्यायचेत कारण सारण गरम गरम असतं तेव्हाच लाडू बांधावं लागतात तिळाचे नाहीतर मग ते, ते चिटकून बसतं सगळं सारण त्यासाठी एका वाटीमध्ये किंवा एक वाटी डिशमध्ये वाटी पाणी घ्या आणि प्रत्येक वेळेस हात ओला करायचा आणि लाडू बांधून घ्यायचेत सुरुवातीला थोडंसं गरम असताना आकार वगैरे जमत नाही हाताला भरपूर चटके बसतात आणि भरपूर जर सारण असन तुमचं तर आपण लाडू बांधतोय तोपर्यंत खालचं चिटकून बसतं तर तेव्हा काय करायचं चा? गॅस चालू करून थोडंसं बारीक करून त्याच्यावर सारण एक दोन मिनटं ठेवायचं म्हणजे चिटकलेलं सर्व निघून जातं आणि गरम होतं ते आणि परत हालून घ्यायचं आणि परत लाडू बांधायचे म्हणजे लाडू वळले जातात थंड झाल्याच्यानंतर होत नाहीत बरंच वेळेस आणि एखाद्या वेळेस बऱ्याच जणांना पाणी टा पाणी वगैरे आपण जे टाकलं आहे एक चम्मच किंवा गुळामध्ये पण फरक पडतो तेव्हा पातळ वगैरे झालं तर त्याच्यामध्ये थोडंसं तीळ बाजूला आपण भाजून ठेवायचे आणि ते टाकायचे म्हणजे तीळ पा सारण आपलं पातळ वगैरे झालं तर लाडू बिघडतील ला असं काही वाटतं आपल्याला असं काही होणार नाही थोडंसं तीळ टाकून परत हलवून घ्यायचं आणि लाडू बांधून बघायचे बघा किती छान होत आहे आता सारण थंड होत आहे थोडस गरम आहे आणि हे लाडू बरेच दिवस टिकतात साधारण एक दीड महिना तरी राहतात अशाच प्रकारे सर्व लाडू करून घेऊयात बघा झालेत आपले लाडू थंड झाले त्याचे एकदम छान लाडू होतात एकदम वळल्या जातात जा ते आणि आकार पण छान येतो आणि जे आपण सुरुवातीला जे करून घेतलेत लाडू ते पण नंतर हातावर घेऊन थोडंसं गोल 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 त्याला आकार करून घ्यायचा म्हणजे एकदम चमकदार होतात तर अशाच प्रकारे सर्व लाडू झालेत बघा आपले तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एक दहा मिनटामध्ये झाली आहे आपली रेसिपी झालेत बघा सर्व लाडू एकदम छान झालेत एकदम चमकदार पण झालेत आणि आकार पण छान झालेत छोटे छोटे लाडू किती छान दिसत आहेत बघा एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते बघा जेव्हा थंड झाले ते तेव्हा ते अजून छान होतात आणि खाण्यासाठी पण टेस्ट पण खूप छान लागते आता थोडेसे गरमच आहेत एकदम सॉफ्ट झालेत बघा चिवट पण झाले नाही आहेत तर नक्की करून बघा रेसिपी परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय